नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत अग्निवीर लेखी परीक्षा मॉडल क्वेश्चन पेपर क्रमांक 2। प्रश्न पहिला, अर्जुन पुरस्कार किसे दिया जाता है? खिलाड़ियों को, कवियों को, वैज्ञानिकों को, अभिनेताओं को। योग्य उत्तर है खिलाड़ियों को। 2, कश्मीर घाटी का मुख्य शहर है पठानकोट, श्रीनगर, कुपवाड़ा, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर श्रीनगर। 3, आधी रात का सूरज किस देश को कहा जाता है? जापान, स्विट्जरलैंड, नॉर्वे, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर है नॉर्वे। 4, सत्यमेव जयते कहाँ से लिया गया है? ए, मुंडक उपनिषद, ऋग्वेद, नाट्यशास्त्र, सामवेद। योग्य उत्तर है मुंडक उपनिषद। 5, चिल्का झील का स्थित है? ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर ओडिशा। 6, मिजोरम की राजधानी कहाँ है? ऐजवाल, शिलांग, इम्फाल, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर ऐजवाल। 7, बिहू किस राज्य का पारंपरिक नृत्य है? बिहार, असम, पंजाब, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर असम। 8, लंदन डायडैश नदी के तट पर स्थित है? जेम्स, टेम्स, हेम्स, थेम्स। योग्य उत्तर टेम्स। 9, एक नक्शे का उपयोग करके आप क्या पा सकते हैं? दूरी, दिशा, ऊंचाई, ये सभी। योग्य उत्तर ये सभी। 10, सशस्त्र बलों का सर्वोच्च कमांडर कौन होता है? ए, उच्च न्यायालय का मुख्य न्यायाधीश, लोकसभा का अध्यक्ष, भारत का राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, कोई नहीं। योग्य उत्तर है भारत का राष्ट्रपति। 11, निम्न से विश्व में सबसे गहरा सागर कौन सा है? प्रशांत महासागर, हिंद महासागर, अरब महासागर, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर प्रशांत महासागर। 12, भारत ने गोवा को पुर्तगालियों से कब मुक्त करवाया? वर्ष 1947, 1965, 1961, 1960। योग्य उत्तर 1961। 13, पेरिस नदी किस नदी के तट पर स्थित है? सीन, थेम्स, ओल्गा, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर सीन। 14, राष्ट्रीय वनस्पति उद्यान किस शहर में स्थित है? एक, रीवा, जयपुर, चंडीगढ़, लखनऊ। योग्य उत्तर लखनऊ। 15, H1N1 क्या है? एक, खांसी, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इनमें से कोई नहीं। योग्य उत्तर स्वाइन फ्लू। 16, इनमें से लॉपिंग गैस है कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, हाइड्रोजन पेरोक्साइड, नाइट्रस ऑक्साइड। योग्य उत्तर है नाइट्रस ऑक्साइड। 17, अल्यूमिनियम का सबसे महत्वपूर्ण अयस्क क्या है? बॉक्साइट, कच्चा जस्ता, केल्साइट, शीशे की कच्ची धातु। योग्य उत्तर बॉक्साइट। 18, आग बुझाने के लिए कौन सी गैस का उपयोग किया जाता है? ए, नियॉन, नाइट्रोजन, कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड। योग्य उत्तर कार्बन डाइऑक्साइड। 19, निम्न से कौन सा स्तनपायी जीव अंडे देता है? ए, चमगादड़, कंगारू, गिलहरी, लेप्टिपस। योग्य उत्तर है लेप्टिपस। 20, लेप्रोस्कोपी किससे संबंधित है? रडार, ऊतकों का विज्ञान, लेजर बीम का अध्ययन, प्रस्तुतिशास्त्र संचालन। योग्य उत्तर प्रस्तुतिशास्त्र संचालन। 21, पदार्थ की चौथी अवस्था है ठोस, तरल, प्लाज्मा, गैस। योग्य उत्तर है प्लाज्मा। 22, इनमें से एक मिश्रित उर्वरक है यूरिया, अमोनियम सल्फेट, CAM और NPK। योग्य उत्तर NPK। 23, गाय का दूध किसका समृद्ध स्रोत है? विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी। योग्य उत्तर विटामिन ए। 24, टाइफाइड बीमारी कहाँ होती है? लीवर, फेफड़े, पेट, आंत। योग्य उत्तर है आंत, इंटेस्टाइन। 25, तीन जड़ों का दांत होता है दहाड़, अग्नदहाड़, कृतक, रदनक। योग्य उत्तर है दहाड़। 26, लार किसके पाचन में मदद करता है? प्रोटीन, वसा, फाइबर, स्टार्च। योग्य उत्तर है स्टार्च। 27, कम दर्शिता की वजह है आग की पुतली का स्थानांतरण, कमजोर मांसपेशियां, नेत्रगोलक का बढ़ना, रेटिना का कमजोर होना। योग्य उत्तर है रेटिना का कमजोर होना।
27. एक वयस्क पुरुष मस्तिष्क का औसत वजन कितना होता है? 1 किलोग्राम, 1200 ग्राम, 1350 ग्राम, 1500 ग्राम। योग्य उत्तर है 1350 ग्राम। 29. पानी का अधिकतम घनत्व किस में होता है? 0 डिग्री सेल्सियस, 4 डिग्री सेल्सियस, 100 डिग्री सेल्सियस और 10 डिग्री सेल्सियस। योग्य उत्तर है 4 डिग्री सेल्सियस। 30. निम्नलिखित में से कौन सा रोग आमतौर पर हवा के माध्यम से फैलता है? प्लेग, टाइफाइड, क्षय रोग, हेजा। योग्य उत्तर है क्षय रोग। 31. वायुमंडल का ऊपरी हिस्सा ओजोन परत हमें किस से बचाती है? प्रत्यक्ष विकिरण, अवरक्त किरणें, पराबैंगनी किरणें और ब्रह्मांडीय किरणें। योग्य उत्तर पराबैंगनी किरणें, अल्ट्रा वायलेट रे सुद्धा म्हणतो आपण याला। 32. हवाई विमानों में शुद्ध ईंधन होता है? ए पेट्रोल, बी केरोसिन, सी गैसोलीन, डी डीजल। योग्य उत्तर है शुद्ध केरोसिन। 33. निम्न में से कौन सी ग्रंथि नहीं है? पेट, जिगर, गुर्दे, पाचक ग्रंथि। योग्य उत्तर है पेट। 34. ज़्यादा दूरी वाली फोटोग्राफी किसके द्वारा सुसाध्य बनाई जा सकती है? प्रकाश, एक्सरे, अवरक्त किरण, पराबैंगनी किरण। योग्य उत्तर है प्रकाश। 35. फटाकों में हरी आग किस वजह से उत्पन्न होती है? पारा, सोडियम, पोटेशियम, बेरियम। योग्य उत्तर है बेरियम। गणित विभाग प्रश्न 36. एक आयताकार मैदान का क्षेत्रफल 12,500 वर्ग मीटर है, उसकी लंबाई 125 मीटर है, तो उसकी परिधि क्या होगी? यहाँ पर परिधि मतलब परिघ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे, तर परिघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे परिधि, परिघ बरोबर 2L/B म्हणजे लांबी अधिक रुंदी। तर या ठिकाणी आपल्याला लंबाई दिलेली आहे, लांबी दिलेली आहे, त्यावरून आपण याची रुंदी काढू शकतो। रुंदी बरोबर क्षेत्रफळ भागेला लांबी अशा पद्धतीने, म्हणजे 12,500 / 125 रुंदी बरोबर याचा जर भागाकार आपण केला 125 × 125 × 25 × 25 × 25 म्हणजे 100 आपल्याला मिळत आहे। आता या ठिकाणी आपल्याला परिधी काढायची, त्याची म्हणजे 2 कंसामध्ये या ठिकाणी लंबाई 125 दिलेली आहे, 125 अधिक रुंदी 100। आता या ठिकाणी 2 × यांची बेरीज बघा, 5 × 2 = 225, 225 × 2 2×10 = 1, 2×4 = 5, 4 म्हणजे 450 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न 37. यदि 10, 20, x और 40 एक अनुपात में है तो x का मान ज्ञात कीजिए। बघा या ठिकाणी 10 चे 20 होतात आणि 1 चे 40 होतात, म्हणजे या ठिकाणी 20 ची निंपट 10 आहे, 20 चे अर्धे 10 आहे, मग 40 चे अर्धे किती होतात? तर 20 होतात, म्हणजे या पद्धतीने 10 चे 20 तर 20 चे 40, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। अनुपातचा अर्थ होतो त्याच्यामध्ये आहे ते चलनामध्ये आहेत। 38. यदि 10 जानेवारी 2004 का दिन मंगळवार है तो 10 जानेवारी 2005 का दिन क्या होगा? बघा सामान्य वर्षामध्ये 23 तारखेचा दिवस एका दिवसाने पुढच्या वर्षामध्ये पुढे जात असतो, पण जर लीप वर्ष असेल तर तो दिवस 2 दिवसांनी पुढे जातो। म्हणजे या ठिकाणी 2004 हे लीप वर्ष होतं, कारण 2004 ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणून जर 2004 ला मंगळवार असेल तर त्याच तारखेला पुढच्या वर्षामध्ये तो वार 2 दिवसांनी पुढे गेलेला असणार आहे, मंगळवारचे पुढचे 2 दिवस बुधवार आणि गुरुवार, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गुरुवार। प्रश्न 39. एक सायकल सवार 1 घंटे में 12 किलोमीटर चलता है तो उसकी स्पीड मीटर पर मिनट क्या होगी? बघा या ठिकाणी एक घंटा म्हणजे आपल्याला मीटर पर मिनट काढलेले सांगितलेले आहे। बघा या ठिकाणी 12 किलोमीटर तो चालतो एका तासामध्ये अशा पद्धतीने। बघा तर या ठिकाणी 12 म्हणजे या ठिकाणी 12 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 12 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी आप लिहितोय मी 12 किलोमीटर म्हणजे 12,000 मीटर, बरोबर आहे? कारण 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर, तर 12 किलोमीटर म्हणजे 12,000 मीटर, आणि या ठिकाणी आपल्याला मिनिटमध्ये काढायचे, 1 तास म्हणजे किती मिनिटं आहे? तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे, बरोबर आहे? 1 तास म्हणजे 60 मिनिटे। या ठिकाणी 0 कटला 0 कटला, 6×6 = 12, 600 × 600 म्हणजे उत्तर येतं 200 मीटर पर मिनिट। या ठिकाणी 200 मीटर पर मिनिट पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न 40. 1 किलोमीटर पर घंटे की गती किसके बराबर होगी? बघा या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये मीटर आणि सेकंद दिलेलं आहे, म्हणजे 1 किलोमीटरचे आपल्याला मीटरमध्ये रूपांतरित करायचं। सर्वप्रथम बघा 1 किलोमीटर म्हणजेच या ठिकाणी 1,000 मीटर,
हे आपल्याला माहित झालेलं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता एका तासाचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं, सेकंदामध्ये करायचं. तर आपणाला माहिती आहे एका तासामध्ये किती मिनटं असतात, 60 मिनटं असतात, बरोबर आहे. आणि एका मिनटामध्ये 60 सेकंद असतात, एका मिनटामध्ये 60 सेकंद असतात. म्हणजे 60 गुणिले 60 आपल्याला करायचं. बघा 2 शून्य आहे, 1 2 सोपा गुणाकार, 6 6 36 म्हणजे 3600, म्हणजे 1000 / 3600 मीटर पर सेकंद होईल. अशा पद्धतीने 1000/3600 आपल्याला पर्याय क्रमांक सी दर्शवतो, म्हणजे सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 41. 18 किलो का मूल्य ज्ञात कीजिए यदि 1 दर्जन का मूल्य 4 है. जर 1 डझन केळांचं किंमत 4 आहे, म्हणजे दर्जन म्हणजे किती, तर आपल्याला माहिती आहे 12. म्हणजे जर 12 केळे ही 4 रुपयाला मिळत असतील, तर 18 केळी किती रुपयाला मिळतील, तर ती 1 रुपयाला मिळतील. अशा पद्धतीने आपण करूया. आता या ठिकाणी याला तिरपा गुणाकार करूया, म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला एक्स बरोबर, हे जे या ठिकाणी यांचा दोघांचा गुणाकार होईल, 4 × 18 / 12 बरोबर एक्स. बघा या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा. बघा आपल्याला या ठिकाणी काटाकाटी करायची. 4 × 4 = 12, 3 × 3 = 18. काटाकाटी झाल्यानंतर फक्त 6 शिल्लक उरलेली आहे, म्हणजे 6 केळी आपल्याला किंमत भेटणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 42. 12 पुरुष अथवा 18 महिला एक खेत की कटाई में 14 दिन लगाते हैं, तो बताइए कि 8 पुरुष और 16 महिला उसी खेत की कटाई में कितना समय लेंगे. बघा या ठिकाणी 12 पुरुष अथवा 18 महिला आहे. पुरुष किंवा महिला दोन्हीपैकी एक वापरायचं. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, 8 पुरुष और 16 महिला आहे, म्हणजे पुरुष आणि महिला दोघं पण काम करतायत, ठीक आहे. तर आता सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी 12 पुरुष अथवा 18 महिला आहे, म्हणजे 12 पुरुष इतकं काम 18 महिला करतात. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एका पुरुष किती काम करतो, तर एका पुरुषा इतकं काम 18/12 अशा पद्धतीने, म्हणजे शॉर्टकट जर आपण रूपांतर केलं, तर 1 पुरुष = 3/2 महिला काम करतात. एका पुरुषा इतकं काम 3/2 महिला करतात, किंवा 3/2 महिला इतकं काम एक पुरुष करतो, हे सर्वात प्रथम आपण क्लिअर करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय दिलं आहे, और म्हणजे आणि, पुरुष आणि महिला, तर यांची बेरीज करत असताना आपल्याला एकतर पुरुषच कामावर ठेवायचे किंवा महिलाच कामावर ठेवायचे आहेत असं गृहित करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे, बघा या ठिकाणी आपण महिलांची संख्या घेऊ, 18 महिला आहे, म्हणजे 18 महिला आहे किती, 14 दिन काम करतात, म्हणजे 18 × 14 आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, बरोबर 8 पुरुष + 16 महिला तेवढंच काम करतात, गुणेला त्यांचं लागणारे दिवस एक्स आपण मानलेले. या ठिकाणी 18 × 14 या ठिकाणी पुरुषचं रूपांतर महिलामध्ये करूया आपण. या ठिकाणी जर 8 पुरुष यांचं जर महिला इतकं काम काढायचं असेल, तर मग 8 × पुरुष शब्द काढायचा आणि महिला शब्द घ्यायचा, कारण महिला महिला असेल तर आपल्याला बेरीज करता येते, म्हणजे 3/2 अशा पद्धतीने. या ठिकाणी आपण काटाकाटी केली, 2 × 2 = 8, म्हणजे 4 × 3 = 16 बरोबर 1 × x. या ठिकाणी झालं आहे 4 × 3 = 12, 12 + 16 = 28 × x, म्हणजे 28x. या ठिकाणी 28 गुणाकार तिकडे आल्यानंतर ते भागाकारामध्ये येतील, म्हणजे 18 × 14 / 28. या ठिकाणी आपण काटाकाटी करूया, 14 × 14 = 14, 14 × 28 2 × 2 = 9, 18 म्हणजे 9 = x, म्हणजे लागणारा जो वेळ आहे, लागणारा जो समय आहे, तो आहे 9. 9 ही आपल्याला पर्याय क्रमांक डी दर्शवते, म्हणजे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 43. 5 छात्रों की औसत लंबाई क्या होगी यदि उनकी लंबाई क्रमशः 30, 40, 50, 60, 70 है. औसत म्हणजे सरासरी, या ठिकाणी काढायची. औसतला मराठीमध्ये सरासरी म्हणतात. सरासरी सूत्र आहे सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. या सगळ्यांची बेरीज करायची आहे. सगळ्यांची बेरीज आपण करूया. बघा 0 0 1 1 0 आहे, 7 7 13 13 5 18 18 4 22 3 25, म्हणजे 250 / 5 5 5 25 5 0 0 उत्तर येतं 50. की जे पर्याय क्रमांक बी दर्शवतो, म्हणजे बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 44. प्रतिवर्ष ब्याज की दर पर कोई राशी 8 वर्ष में दुगणी हो जाएगी. या ठिकाणी व्याजाचा दर दिला असल्यास आपल्याला व्याजाचा दर काढायचा असेल किंवा कालावधी काढायचा असेल दुगणी, म्हणजे दामदुप्पटसाठी, तर सगळ्यात सोपं आहे, दिलेल्या संख्येला 100 ने भागायचं आहे. याला जर 100 ने भागलं तर आपल्याला ठिकाणी व्याजाचा दर भेटणार आहे 8 × 1 = 8, 2 राहिले शिल्लक, बरोबर आहे, 8 × 2 = 16, या ठिकाणी 20 + 16 = 4 शिल्लक राहतात. या ठिकाणी पॉईंट देऊया, 4 और 0 = 40, 8 × 5 = 40, म्हणजे 12.5
5% हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये. लक्षात ठेवा, जर व्याजाचा दर दिला असेल, कालावधी काढायचा असेल, तर त्या दराने 100 भागायचं, आणि जर या ठिकाणी कालावधी दिला असेल आणि दर काढायचा असेल तर त्याला सुद्धा 100 भागायचं, उत्तर आपल्याला मिळून जातं. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 45. एक आदमी एक खिलौना 1000 रुपये में खरीदता है और उसे 1500 में बेचता है, तो उसे कितने प्रतिशत का लाभ होगा? सोपा है, लाभ काढायचा आहे म्हणजे नफा काढायचा आहे. तर खरेदी आणि विक्री या ठिकाणी त्यांना विकलेला आहे तो 1500 रुपयाला, आणि त्यांना तो खरेदी केला होता 1000 रुपयाला, तर त्याला नफा झालेला आहे 500 रुपये. त्याला 1000 रुपयावरती 500 रुपये नफा झाला, म्हणजे अशा पद्धतीने तर आपल्याला 100% म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. म्हणजे जर त्याला या ठिकाणी 1000 रुपयावरती नफा किती आहे 500 रुपये आहे, तर 100 रुपयावरती त्याचा नफा एक्स पकडू आपण, बरोबर आहे. या पद्धतीने जर त्याला 1000 रुपयावरती 500 रुपये नफा झाला, तर 100 रुपयावरती 1% नफा, म्हणजे या ठिकाणी हे असलेले 100 इकडं गुणाकारामध्ये येतील, म्हणजे अशा पद्धतीने 500 × 100/1000 या पद्धतीने 1, 2, 3, 1, 2, 3, 0 घटले, म्हणजे 50 शिल्लक राहिले, म्हणजे त्याला जो नफा झाला आहे तो 50% नफा झालेला आहे. बघा, 50% पर्याय क्रमांक बी सांगते, म्हणून या प्रश्नाचं चूक उत्तर पर्याय क्रमांक बी. 46. 3 घंटे और 45 मिनिट बरोबर किती सेकंड? या ठिकाणी सेकंदामध्ये रूपांतरित करायचं. आपल्याला माहिती आहे 3 घंटे म्हणजेच किती मिनटे, तर 3 घंटेला जर आपण 60 मिनटांनी गुणलं, 1 तास म्हणजे 60 मिनटे, म्हणजे 3 घंटेला जर आपण 60 ने गुणलं तर आपल्याला 3 घंट्याचे मिनटं मिळतात 180 मिनिटे, बरोबर आहे. आता 180 मिनटात सेकंदामध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर त्याला पुन्हा 60 ने गुणावं लागणार आहे. त्याचा गुणाकार येतो 10800, म्हणजे 3 घंटे बरोबर 10800 सेकंद. त्यानंतर 45 मिनटांचं सेकंद करायचं, 45 मिनटे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजे 45 जर आपण 60 ने गुणले तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार मिळतो 2700. तो यामध्ये मिळवायचा 10800 सेकंद अधिक 2700 सेकंद, यांची जर आपण बेरीज केली, बघा 0, 0, 8 आणि 7, 15, 11, 1, 2 आणि 1, 3, 1 म्हणजे उत्तर मिळतं 13500 सेकंद. 13500 सेकंद पर्याय क्रमांक ए आपल्याला दर्शवतो, म्हणजे ए ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 47. 140 का 30% बरोबर 840 का 1% तो एक्स है. या ठिकाणी बघा 140 ते 30% म्हणजे 140 × 30% म्हणजे 100% बरोबर 840 × 1% म्हणजे 100%. या ठिकाणी समीकरण मांडणी केलं, 100 कट झालेत. आता या ठिकाणी झालेलं आहे बघा 140 × 30 हे गुणाकारातले 840 या ठिकाणी येतील भागाकारामध्ये. 840 × x एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा 0 कटला 0 कटला 14 × 14 14 × 14 = 84 6 × 6 = 30 या ठिकाणी 5 शिल्लक राहिले, म्हणजे x = 5. पर्याय क्रमांक ए. 48. निम्नलिखित में से कौन सा 6 ° 20 के बराबर आहे, म्हणजे 6 ° 20 च्या बरोबर. या ठिकाणी टक्केवर मी काढायचं, टक्के म्हणजे गुणेला 100, याला 100 गुणलं की याचं रूपांतर टक्केवारीमध्ये होतं. कशा पद्धतीने बघा, याला जर 100 गुणल्यानंतर 0 कटला 0 कटला 2 × 2 = 2 × 4 × 5 = 10, म्हणजे 6 × 5 = 30, म्हणजे 30% याचं उत्तर येतं, की जे आपल्याला पर्याय क्रमांक डी सांगतो. 40 96 का वर्गमूळ काय आहे, तर याचं वर्गमूळ येतं 64. पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी 2 × 3 × 5 और 3 × 5 × 7 का LSAV काय आहे, LCM आपण ज्याला म्हणतो. तर या ठिकाणी जे सामायिक अवयव आहे, कॉमन जे अवयव आहे, त्यांचा फक्त गुणाकार करतो. या ठिकाणी 2 या ठिकाणी आहे, त्यानंतर या ठिकाणी 3, येथे 3 आहे, येथे पण 3 आहेत, बाकी सामायिक अवयव नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त 1 3 कमी होईल, म्हणजे 2 × अशा पद्धतीने 2 × 3 एकदाच घेता येईल. त्यानंतर या ठिकाणी 5 पण सामायिक आहे 5 पण एकदाच घ्यावं लागेल, 3 × 5 × 7 हे 4 अंक या ठिकाणी आहेत, ते आपलं उत्तर आहे 2 3 5 7 2 3 5 7. पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण उत्तर यांचे समजून घेतलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे मार्गदर्शक व्हिडिओ मिळवत राहा. थँक्यू.